नमस्कार, मी प्रदीप तरमळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. लाडक्या बहिणीचे या ठिकाणी आपण पाहाल तर 7,500 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा केलेले. सविस्तर माहिती पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत. दिवाळी बोनस देखील शिंदेंकडून देण्यात आलेले. स्वतः शिंदे या ठिकाणी काय म्हणाले आहेत या ठिकाणी आपण इकडे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील. त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू झाली. राज्यभरातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद या योजनेला प्राप्त झाला. आणि या योजनेमध्ये महिला वर्गांना आपण जे दिवाळी बोनस काउंट करून 7,500 रुपयेपर्यंत रक्कम त्यांच्या खात्यामध्ये इकडे क्रेडिट करण्यात आलेले. स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहणार आहोत. त्याआधी जर आपल्याला एकही रुपया मिळाला नसेल तर ही जी प्रोसेस आहे ना या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केलेली. 100% आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आपण तो व्हिडिओ पाहून घ्या, आय कार्डमध्ये लिंक देतोय. आता शिंदे काय म्हणाले येते समजून घेऊया. माझी लाडकी बहीण योजना इकडे आहे ना, आपल्याकडे किती बहिणी आहे आपल्या आईला माहीत असेल. 27,000 त्याचा हिशोब तुमच्याकडे असेल. 27,000-28,000 लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये 5 हप्ते गेले, म्हणजे ॲडव्हान्स नोव्हेंबरचा पण गेला. म्हणजे आपण आपलं सरकार ॲडव्हान्स पैसे भरणार आहे. तर आता या ठिकाणी आपण पाहिलं की मुख्यमंत्री काय म्हणाले आणि यावरून आपल्याला स्पष्ट झालं असेल की दिवाळीचं जे बोनस आहे ते काउंट करून आत्तापर्यंत 7,500 रुपये आपल्या खात्यावर देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. आपल्या खात्यावर जर रक्कम आली नसेल तर काय करायचं हे आपण या आधी व्हिडिओ बनवले आपल्याला आयकार्डमध्ये तो मिळेल. ठीक आहे, जय हिंद, धन्यवाद.